आज मी असा नाश्ता बनवणार आहे की तुमच्या आधी तुमची मुलंच खाऊन संपवतील। म्हणजेच काय, तो इतका टेस्टी बनतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत तो प्रत्येकांना खूपच आवडेल। तर त्यासाठी मी इथं एक लहान वाटी किसलेला दुधी भोपळा, लहान वाटी किसलेला गाजर व त्याच मापात किसून पत्ता कोबी घेतलाय। यानंतर अर्धी वाटी बारीक किंवा जाड रवा जोही तुमच्याकडे असेल तो घेऊन बेसन दोन मोठे चमचे घ्यायचं। तसेच मी 5-6 लसणाच्या पाकळ्या व 3 हिरव्या मिरच्या असं खलबत्त्यात जाडसर वाटून घेतलेलं आहे। या ठिकाणी वापरलेली सर्व सामग्री छान मिक्स होईल अशीच घेतल्यामुळे मिरच्या मी चिरून घेतल्या नाहीत। आता यात 1/4 चमचा हळद टाकल्यानंतर 3 मोठे चमचे दही टाकायचं। जर तुमच्याकडे दही नसल्यास 1/2 लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, खूप सारी कोथिंबीर टाकून यांना असंच पाणी न टाकता मिक्स करायचं। कारण पत्ता कोबी व दुधी भोपळा यांना खूप पाणी सुटतं, त्यात हे किसून घेतल्यामुळे तर खूपच पाणी सुटणार, म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकून यांना मिक्स करायचं। आणि हो, भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊन प्रमाणही कमी अधिक करू शकता। तर आता यांना 5 मिनिटं रेस्ट देऊया। 5 मिनिटांनंतर 1/4 चमचा इनो टाकून थोडंसं पाणी टाका आणि मिक्स करा। या ठिकाणी आपल्याला मीडियम बॅटर हवंय, म्हणून आवश्यकतेनुसार पाणी वापरतच तुम्ही ही मीडियम बॅटर बनवा। हे पहा, असं बॅटर पाहिजे। तर या बॅटर पासून तुम्ही कोणत्याही प्रकारचा नाश्ता बनवू शकता। चला तर मी तुम्हाला या एका बॅटर पासून 2 प्रकारचे नाश्ते बनवून दाखवणार आहे। एक तर अप्पे, आणि जर तुमच्याकडे अप्पे पॅन नसेल किंवा 1 टाइम मध्ये अप्प्यांपेक्षा फास्ट बनणारा याच बॅटरचा दुसऱ्या प्रकारचा आणखीन एक नाश्ता पुढे बनवून दाखवणार आहे। तर अप्पे पॅनला तेल लावलेलं आहे। जर तुम्हाला तूप लावायचं असेल तर ते लावून चमचा चमचा बॅटर प्रत्येक खाण्यात वरपर्यंत न भरता खाण्याच्या 90% येईल इतकं बॅटर भरायचं व गॅसची फ्लेम मीडियम ठेवून यांना 2 मिनिटं झाकून भाजून घ्यायचं। 2 मिनिटांनंतर पहा आपले अप्पे किती छान टम झालेत। तर असं वरून पूर्ण सुकल्यानंतर थोडस तेल लावून हलवार हाताने कडे सोडवत पलटून दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं। गॅसची फ्लेम मात्र मीडियम स्लो ठेवायची। तर 1.5 मिनिटानंतर हे पहा, याही बाजूने आपले अप्पे छान भाजले गेले आहेत आणि कलरही छान आला आहे। आता यांना एका प्लेट मध्ये काढून घेऊया। हे अप्पे असे गरमागरम खायला अगदी भन्नाट लागतात। तर यातला एक मी मोडून दाखवते। पहा आतून हे कसे मस्त स्पंजी झालेत। तर आता चला याच बॅटर पासून दुसरा नाश्ता बनविण्यासाठी गॅसवर असा पॅन किंवा तुमच्याकडे असेल तो पॅन किंवा खोल कढई घेऊन त्यात 1 चमचा तेल छान गरम झाल्यावर गॅस स्लो करून 1/4 चमचा मोहरी, 1/4 चमचा जिरं, 1/4 चमचा तीळ, 2-3 बारीक चिरून कढीपत्त्याची पानं टाकून यांना थोडंसं परतायचं। तर तुम्हीही शक्यतो नॉनस्टिकचाच पॅन वापरा, म्हणजे नाश्ता पॅनला चिटकत नाही व व्यवस्थित बनतो। तर आता यात 2 चमचे बॅटर टाकून एक समान, ना जाड ना पातळ, मीडियम जाडसर पसरवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 2-2.5 मिनिटांसाठी झाकून याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। 2.5 मिनिटांनंतर पहा वरची बाजू अशी पूर्ण सुकल्यानंतर थोडस तेल लावून याला पलटून घ्यायचं। तर दोन्ही बाजूंनी आलटून पलटून छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं। पहा असं छान भाजल्यानंतर याला एका प्लेट मध्ये घेऊन पिझ्झा कटरने किंवा चाकूने आपल्या आवडीच्या आकारात कापून घ्यायचं। पहा किती छान दिसतोय। तर पाहता क्षणी खावासा वाटणारा हा नाश्ता आणि अप्पे कोणत्याही चटणी सोबत वा टोमॅटो सॉस बरोबर मुलांच्या टिफिनला द्या किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवून याचा एकदा स्वाद घेऊन तर बघा। मग पहा घरातल्या प्रत्येकांना तो खूपच आवडेल।